लढाई प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांची लढाई आहे. ही लढाई सत्याची लढाई आहे, सत्तेची लढाई नाही. स्वतःचा मतदारसंघ सोडून दुसऱ्याच्या मतदारसंघात येऊन एका महिलेला आव्हान देणारे लोक शहर मध्यमध्ये आले आहेत, अशी टीका काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. शहर मध्यच्या मतदाराची सेवा करण्यात आमदारांनी वेळ दिला, लोकांच्या सुखदुःखात सामील झाले, आता लोकांनी निवडून देण्याची वेळ आली असताना बाहेरील मतदारसंघातील लोक मध्य मतदारसंघात घुसखोरी करीत आहेत, एका महिलेला आव्हान देण्यासाठी इतकी ताकद लावली जात आहे, असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी टीका केली आहे. गेले 10 वर्ष शहर मध्य मतदारसंघात तुम्ही मला तुमच्या सुखदुःखात सामील करून घेतलं, तुमची सेवा करण्याची संधी दिली, तुमची कामं करण्याची संधी दिली, माझ्यावर विश्वास ठेवला की हे कामं होतील म्हणून. तो विश्वासच माझ्यासाठी महत्त्वाचा. निवडणुका येतात जातात पण नाती महत्त्वाची असतात. माझं आणि तुमचं नातं फक्त निवडणुकीपुरती नाही आहे, माझ्या जन्मापासून माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि कोणीही मागे येऊ नये, कोणीही हे माझं आणि तुमचं नातं तोडायचा प्रयत्न करू नये. जर तुम्ही इथे निवडणुकीला उभी राहत असाल तर मी त्या विरोधकांना सांगू इच्छिते की पहिले लोकांची कामं करा, लोकांचा विश्वास जिंका. उगाच कोण 15 दिवस आधी येतं, कोण 2 महिने आधी येतं. सर्कस आहे का इलेक्शन आहे तेच मला कळत नाही. कोण इथे तिथे उड्या मारतं, कोण पावत्या फाडतं, कोण तिकिटासाठी वाट बघतं. इलेक्शनचं गांभीर्य राहिलं नाही आहे. इलेक्शन फक्त कामाच्याच आधारावर लढलं गेलं पाहिजे. इलेक्शनमध्ये समाज, जात पात ह्या महत्त्वाच्या गोष्टी नसतात. इलेक्शनमध्ये फक्त काम महत्त्वाचं असायला पाहिजे. जे समाजाच्या नावाखाली तुमच्यावर दबाव आणतात, जेव्हा समाजाला गरज होती, जेव्हा बीडी कामगार अख्खा चेल्लेलूला गरज होती, जेव्हा यंत्रमाग कामगारांना गरज होती, तेव्हा कुठे होते ही लोक? जेव्हा पूर्व भागात एवढा मोठा संकट आलेला तेव्हा ही लोक कुठे होती? आणि आता नेमकं इलेक्शनच्या वेळेस तुम्हाला इमोशनल करतात, कारण का त्यांनी कामच केलं नाही. मग काम केलं नाही तर काय करायचं? चला समाज पुढे करूया आणि युवकांना इमोशनली ब्लॅकमेल करू. जे समाज धर्म जातपात वापरतात ते सर्वात कमकुवत लोक असतात, कारण का त्यांच्याकडे काम नसतं. जे कामाच्या आधारावर निवडणूक लढतात प्रामाणिकपणे, मी कधी कमिशन टक्केवारी पावत्याचं राजकारण केलं नाही आणि ना माझ्याकडे बँक आहे, ना कॉलेज आहे, ना साखर कारखाना. निस्वार्थ तुमच्यासाठी काम केलं, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. निस्वार्थपणे जनतेसाठी लढलो आणि तुमचं आणि माझं नातं ऍक्च्युली मतदार आणि आमदार म्हणून नाहीच आहे, आई आणि मुलगी, भाऊ आणि बहीण म्हणून. खरे भाऊ ते असतात जे बहिणीच्या पाठीशी राहतात उभे. जो भाऊ बहिणीच्या विरोधात उभा राहतो तो खरा नसतो. स्वतःचे मतदारसंघ सोडून माझ्या ह्याच्यात येतात, माझ्या चुरार बसतात, स्वतःच्या मतदारसंघात लढायची हिंमत नसते म्हणून इथे येतात आणि काहीच काम केलं नाही. आम्ही पहिले कामं करतो मग तुमच्या समोर येतो. या लोकांनी काहीच कामं केली नाही तरी त्यांना काय अधिकार आहे तुमच्या समोर उभं राहत. आणि म्हणून अशा वेळेस म्हणून मी म्हणते की माझी एकटीची नाही, आपल्या सगळ्यांची लढाई. नाहीतर बिनकामाची लोक येतात आणि नुकसान आपल्याला होत. म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करते की येणाऱ्या 21 तारखेला मतदान आहे, चौका मारायचा आहे, 4 नंबरचं बटन आहे, शाईचं आहे, माझा फोटो पण असेल. तुम्ही सगळे खंबीरपणे पाठीशी घ्याल अशी आशा बाळगते. मी तुम्हाला सोडून कुठेही जात नाही आहे, मी शेवटपर्यंत तुमच्यासोबत आहे. जोपर्यंत आपला एनएचा प्रश्न, एनएचा प्रश्न क्षीरसागरजी आणि मी, आम्ही सगळे खूप फिरलो तो शेवटच्या टप्प्याला येऊन राहिला. आता तो प्रश्न पूर्ण करण्यासाठी
काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी. अनेक स्वप्न बघितलेत मी पूर्वभागासाठी, माझ्यासाठी नाही, आणि ते सगळे आपल्याला पूर्ण करायचे आणि काम करूनच मला समाधान मिळतो. म्हणून हे सगळे प्रश्न मी मार्गी लावेन. शहरमध्ये ज्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ न्यू पाच्छापेठ येथे कॉर्नर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, याप्रसंगी स्थानिक रहिवाशांनी आपला निर्धार व्यक्त केला. यावेळी न्यू पाच्छापेठ येथील मतदार काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.